नमस्कार, मी निलेश फरकाडे आणि आपल्या सर्वांचं मी स्वागत करतोय आमच्या विशेष कार्यक्रम हॅलो डॉक्टरमध्ये. मित्रांनो, आज डॉक्टर कोणासाठी गरजेचा नाही. डॉक्टर म्हटलं की निश्चितपणे देवाचं दुसरं रूप, मग ते कोणत्याही कारणानं का असू नये. मित्रांनो, डॉक्टरच्या बाबतीत जर आपण विचारायचं झालं तर वेगवेगळ्या क्षेत्राशी निगडीत डॉक्टर्स आज उपलब्ध आहेत. पूर्वी असायचं की एक वैद्य असायचा जो नाडी पाहून सगळं सांगायचा, मग त्याला सगळ्याच गोष्टीचे आणि सगळ्याच जे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात माणसाच्या शरीरामध्ये त्या सगळ्यांचा तो इलाज करायचा आणि सगळे त्याच्याचकडे जायचे. पण कधीकधी कालांतराने असं होत राहिलं की बिमाऱ्या पण वाढल्या, वेगवेगळे रोग वाढले, अनपेक्षित रोगांनी माणसाला ग्रासलं आणि या सगळ्या गोष्टींमुळे झालं काय तर स्पेशलिस्ट यायला लागले. निश्चितपणे ते प्रत्येक मानवजातीसाठी एक चांगलं एक काम होतं. आता स्पेशलिस्ट म्हटलं की त्यांचं एक आपलं एक विश्व, आपलं एक जीवन असतं, असं आपलं एक क्रायटेरिया असतो, त्या क्रायटेरियामध्ये ते लोक काम करायचे. त्यातल्याच त्यात एक महत्त्वाचा विषय म्हणजे त्याला म्हणतात स्किनच्या बाबतीत वेगवेगळ्या रोगांची माहिती. मित्रांनो, आज प्रत्येक जणाला सुंदर दिसायचं आहे, प्रत्येक जण स्वतःला छान आणि गुड लुकिंग अनुभवत असतो, पण या गोष्टी होण्यासाठी सगळ्यात जास्त मदत जर कोणाची होते तर ती असते स्किन स्पेशलिस्टची. आपल्यासोबत आज आपल्या स्टुडिओमध्ये डॉक्टर उदय चौधरी आहेत, जे स्वतः एक स्किन स्पेशलिस्ट आहेत आणि सोबतच त्यांच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहोत फंगनविषयी. आता हा रोग प्रत्येकाला होत नाही, पण ज्याला होतो त्याला मात्र त्रासदायक होतो. आता या बाबतीत जर जास्त माहिती घ्यायची झाली तर निश्चितपणे एक गोष्ट येते की फंगल इन्फेक्शन म्हणजे नेमकं काय. हा रोग त्वचेवर होतो पण तो त्रासदायक स्वतःसाठी तर असतोच, पण इतरांसमोर जाताना स्वतःमध्ये न्यूनगंड तयार होतो. सर, आपण वेळात वेळ काढून आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्यासाठी उपलब्ध झालात, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. नमस्कार. नमस्कार. सर, पहिला प्रश्न जो सामान्यांना खूप महत्त्वाचा असतो तो म्हणजे फंगल इन्फेक्शन म्हणजे नेमकं काय. गजकर्ण किंवा फंगल इन्फेक्शन हे आपल्या त्वचेच्या वरच्या लेवलवर होणारा एक बुरशीजन्य संक्रमण आहे. त्वचेला, केसांना आणि नखांनाही हा आजार होऊ शकतो. वैद्यकीय भाषेत याला आपण डर्मॅटोफायटोसिस किंवा टिनिया असं म्हणतो, मराठीत याला गजकर्ण किंवा नायटा असं म्हणतो, हिंदीत याला आपण दाद असं म्हणतो आणि बोलण्या चालण्याच्या इंग्रजीत याला रिंगवर्म, जॉक इच किंवा धोबीज इच असंही आपण याला म्हणतो. अच्छा, तुम्ही शब्द वापरला मराठीत गजकर्ण. पूर्वीच्या काळापासून आपण ऐकत आलो आहे हा शब्द. निश्चितपणे समजा पाय दोन बोटांच्या मधात तो जर झाला तर निश्चितपणे त्रास वाढतो, किंवा एक महत्त्वाचं म्हणजे थोडंसं एक समोरच्यासमोर आपण अनसॅटिस्फाईड पद्धतीने असतो, अनसिक्युअर असतो की आपला हा रोग समोरच्याला दिसायला नको. म्हणजे कदाचित काही लोक त्याला महारोगाचं नावसुद्धा द्यायचे पूर्वीच्या काळी, की असं झालं म्हणजे याला महारोग तर झाला नसेल ना. तर एकंदरीत सामान्य लोकांमध्ये आपण राहताना या गोष्टी आपल्याला खूप महत्त्वाचं असतं. तर मला तुम्हाला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हा विचारत होता की याची लक्षणं काय असतात आणि कशा पद्धतीनं हा होतो याच्याबद्दल जरा सांगा. गजकर्ण आणि महारोग हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत. तर गजकर्णाला आपण निश्चितच महारोग म्हणत नाही, महारोग हा एक वेगळा प्रकार झाला. गजकर्णाची जी लक्षणं आहेत, गजकर्ण आपण जसं पाहिलं की हा एक बुरशीजन्य आजार आहे. म्हणजे एक बुरशी असते, बुरशी म्हणजे त्याला इंग्रजीत आपण फंगस म्हणतो, हिंदीत फफून म्हणतो. जसं शिळ्या अन्नावर बुरशी चढते तशी ही एक विशिष्ट प्रकारची बुरशी आहे जी आपल्या त्वचेच्या वरच्या लेवलवर, त्याला आपण स्ट्रॅटम कॉर्नियम म्हणतो, त्या त्वचेच्या वरच्या लेवलवर ही बुरशी वाढते. तर त्या विशिष्ट बुरशीमुळे होणारा तो बुरशींचा एक समूहच आहे ॲक्च्युली. तर त्या विशिष्ट बुरशीमुळे होणारा हे एक आजार आहे. याची लक्षणं जर पाहिली तर याच्यामध्ये आपल्या शरीरावर विशेषतः जांघेमध्ये काही चट्टे येतात आणि ते जे चट्टे आहेत किंवा तो विशिष्ट जो चट्टा आहे तो हळूहळू वाढत जातो. तो वाढत असताना त्याला एक किनार दिसते आणि ती किनार उभरलेली असते, वाढलेली असते आणि मधला भाग थोडासा क्लिअर असतो, स्वच्छ असतो आणि हे चट्टे मग एका भागातून दुसऱ्या भागात, त्वचेच्या दुसऱ्या भागावर आपल्याला दिसू शकतात. हे खूप वेगवेगळ्या पद्धतीने पण दिसू शकतं, पण एक सामान्यतः हे अशा पद्धतीने दिसतं आणि त्या चट्ट्यांमध्ये खाज असते. अच्छा, तुम्ही म्हटलं की या सगळ्या प्रकारांची लक्षणं त्यामध्ये दिसतात. सर, मुळामध्ये एक गोष्ट अशी आहे की सामान्यांमध्ये हा रोग नेमका होतो कोणाला, काही त्याच्यात एज ग्रुप आहे का की हा सर्वांनाच होणारा रोग आहे. तर याच्यामध्ये पूर्वीच्या काळी म्हणजे अगदी एक 7-8 वर्षापासून काय झालं आहे की याचं चित्र थोडंसं बदललेलं आहे. 7-8 वर्षाच्या आधी एक आपल्याला हा जो गजकर्णाचा जो प्रकार आहे हा एक पुरुषांमध्ये जास्त दिसायचा आणि वयस्क पुरुषांमध्ये जास्त दिसायचा आणि अशी समज होती की हा स्त्रियांना होत नाही किंवा अत्यंत कमी प्रमाणात होतो आणि एक लहान मुलांना होत नाही अशी समज होती. पण एक 7-8 वर्षाच्या आधीपासून जे चित्र बदललं आहे तर त्याच्यामुळे त्या चित्रामध्ये असं दिसतंय की हा वयस्क पुरुषांना होतोच, तो स्त्रियांनाही तितक्याच प्रमाणात आपल्याला दिसतोय आता आणि लहान मुलांनाही तितक्याच प्रमाणात दिसतोय. त्याच्यामुळे गजकर्ण हा त्वचेचा जो आजार आहे हा कोणालाही होऊ शकतो.
म्हणजे असं काही आहे का की तू साथीच्या रोगात तर नाही मोडत? म्हणजे कारण कुठे ना कुठे असं वाटतं की भीती वाटते की समजा घरी एकाला झाला तर तो दुसऱ्याला होईल का, किंवा हा साथीच्या रोगासारखा तर नाही पसरत, अशी लोकांमध्ये भावना आहे. निश्चितच हे एक संक्रमण आहे, त्याच्यामुळे ही हा एक लागत आजार आहे. आणि एक 7-8 वर्षाच्या आधी एक हा आजार कॉमनच होता, नाही असं नाही, परंतु एक 7-8 वर्षाआधी असं चित्र झालं की पूर्ण भारतभर अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये हा आजार पसरला आणि त्याचं स्वरूप साथीचं स्वरूप आहे. आताही त्याला साथीचं स्वरूप आपल्याला म्हणता येईल, इतक्या मोठ्या प्रमाणात तो आताही पसरलेला दिसतो आहे. तर त्याच्यामध्ये 7-8 वर्षाच्या नंतर जेव्हा जे चित्र बदललं त्यात आपल्याला दिसतं आहे की तो खूप मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये पसरला. दुसरं की स्त्रियांनाही तो मोठ्या प्रमाणात दिसतो आहे, लहान मुलांमध्ये दिसतो आहे. ज्यांना तो आहे त्यांनाही तो मोठ्या प्रमाणात आहे, म्हणजे त्याची तीव्रता जास्त आहे. पारंपरिक औषधं जी आपण त्याच्यावर देत होतो ती औषधंही थोडीशी त्यात काम करेनाशी झालेली आपल्याला दिसत आहेत. आणि त्याच्यावर काही आपल्याला वरच्या लेवलची औषधं वापरावी लागत आहेत, ती औषधंही आपल्याला त्याचे डोजेस जास्त द्यावे लागत आहे आणि जास्त कालावधी करताही ती औषधं आपल्याला द्यावी लागत आहे. आणि याच्या उपरही तो वारंवार होतो आहे हा आजार, औषधं घेऊनही वारंवार होतो आहे असं चित्र आपल्याला आजही दिसत आहे. बरं, उदाहरणादाखल सांगायचं झालं तर आता सध्याच्या स्थितीमध्ये महिला ज्या घरकाम करतात किंवा त्यांचं आपण जो सोडा वापर म्हणजे जो पावडर वापरतो आपण वॉशिंगसाठी कपडे धुण्यासाठी, त्यामध्ये सुद्धा केमिकल्स असतात, त्यामुळं सुद्धा त्यांच्या पायांना ते त्रास होतो. तर असा काही प्रकार याच्यामुळे ते जास्त वाढलेला आहे की असं, म्हणजे आपण सामान्य माणूस एखाद्या काही विशिष्ट गोष्टींच्या संपर्कात जास्त येत असल्यामुळे झाला आहे की कसं काय नेमकं कारण काय त्यामध्ये? याची जी कारण आहे, म्हणजे आपण एक 7-8 वर्षापासून पाहतोय की एक साथीच्या रूपात हा आजार आपल्याला पसरलेला दिसतो आहे. तर हा वाढला का बरं, भारतभर इतक्या मोठ्या प्रमाणात हा का बरं वाढला, याची निश्चित कारण आपल्याला सांगता येणं कठीण आहे. परंतु जे एक तज्ज्ञांनी जे आकलन केलं आहे तर त्याच्यामध्ये काही काही कारणं आपल्या निश्चित लक्षात आलेली आहेत. तर त्याच्यापैकी एक महत्त्वाचं कारण म्हणजे यातले जे जी बुरशी आहे याची, त्या बुरशीचे काही अतिसंक्रामक त्यातल्या काही जाती त्या जे आजार त्यांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. दुसरी गोष्ट, औषधांना प्रतिरोध झालेला आहे, म्हणजे जे अँटीफंगल औषधं आहे याच्यावर जे आपण अँटीफंगल औषधं वापरतो त्या औषधांमध्ये रेझिस्टन्स, म्हणजे त्या ज्या बुरशींमध्ये त्या औषधांच्या विरोधात रेझिस्टन्स दिसतो आहे काही औषधांमध्ये. त्याच्यानंतर गेल्या काही वर्षांपासून, म्हणजे एक 10-11 वर्षापासून असं म्हणता येईल की अँटीफंगल औषधं म्हणजे जी फंगस विरोधी औषधं आहेत त्याच्यासोबत स्टिरॉइड मिश्रण असलेली औषधं बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाली आणि ती डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वापरली जात आहेत. तर फंगस विरोधी औषधं स्टिरॉइडसोबत मिश्रित असलेली यांचा जो मोठ्या प्रमाणात जो वापर वाढला आहे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय, तर तेही एक महत्त्वाचं कारण हा आजार पसरण्यामध्ये झाला आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे टाईट कपडे, तंग कपडे घालण्याचं, जे त्याच्यामुळे पण हा आजार वाढलेला आपल्याला दिसतो आहे. बरं, त्यामध्ये विशेष करून म्हणजे हा पसरतो कसा नेमका, त्याच्या मग कारण काय? म्हणजे जसं आता सामान्यपणे घरी एखाद्याला असला हा रोग समजा, तर मग त्याच्यामुळं इतरांना होऊ शकतो का, किंवा एकंदरीत आपण कोणाच्या संपर्कात आल्यामुळं होतं, मी कसं ते पसरतो कसा तो? गजकर्ण किंवा फंगल इन्फेक्शन, टिनिया फंगल इन्फेक्शन हे एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरू शकतं. तर त्याच्यात ती जी बुरशी आहे त्या बुरशीचं हे वैशिष्ट्य आहे की जिथे कुठे ओलसरपणा आपल्या शरीरावर असेल तिथे ती बुरशी जास्त पनपते. तर आपल्या शरीरावर ओलसरपणा यायचं कारण म्हणजे सगळ्यात पहिले म्हणजे घाम आहे. दुसरी गोष्ट, आंघोळीनंतर बऱ्याचदा आपण घाईघाईत कपडे घालतो, व्यवस्थित पुसण्यात येत नाही शरीर. तिसरी गोष्ट, पावसाळ्याच्या दिवसात कपडे वाळत नाही तर कधी कधी आपण ओले कपडे घालण्यात येतात. चौथी गोष्ट, पावसात भिजलो आणि बराच वेळ ओले कपडे जर अंगावर असले, अशा पद्धतीने कोणत्याही पद्धतीने जर ओलसरपणा आपल्या शरीरावर असेल तर त्या जंतूला म्हणजे बुरशीला आपल्या शरीरावर, फंगसच्या बुरशी या बुरशीला आपल्या शरीरावर वाढीसाठी एक पोषक वातावरण मिळतं. एका व्यक्तीपासून ती दुसऱ्या व्यक्तीला निश्चितच पसरू शकते. तर त्याच्यात त्वचेचा प्रत्यक्ष संपर्क एक आहे. दुसरं, टॉवेलच्या माध्यमातून संक्रमित व्यक्तीने जर संक्रमित व्यक्तीचा टॉवेल असंक्रमित व्यक्तीने जर वापरला तर त्यातून ते पसरू शकतं. त्याच्यानंतर संक्रमित व्यक्तीचे कपडे असंक्रमित व्यक्तीसोबत एकत्र धुतल्या गेले, आपण कधी बादलीत कपडे धुतल्या जातात किंवा वॉशिंग मशीनमध्ये एकत्र कपडे धुतल्या जातात, त्या पद्धतीने पण एकत्र जर कपडे धुण्यात आले तर त्यातूनही ते पसरू शकतं. इतकंच नव्हे तर संक्रमित व्यक्तीचे वाळलेले कपडे असंक्रमित व्यक्तीच्या वाळलेल्या कपड्यांसोबत जरी एकत्र ठेवण्यात आले तर त्यातूनही ती जी बुरशी आहे ती संक्रमण करू शकते. अशा पद्धतीने आपल्याला तुमच्या बोलण्यामधून एक गोष्ट नक्कीच कळली की हा प्रत्येकाच्या घरचा सध्याचा प्रत्येकाच्या घरची स्थिती आहे की आपल्याला सकाळी उठून ऑफिसला जायचं आहे, आपल्या कामावर जायचं आहे, निश्चितपणे आपल्याला टार्गेट्स कम्प्लीट करायचे, दिवसभराचे, इकडे आंघोळ झाली, तिकडे जेवण केलं, पटापट तयार झालं आणि पुढे आपण आपल्या कामाला निघालो. ही आताची सध्याची लाईफस्टाईल झालेली आहे. निदान कुठे ना कुठे हाही प्रकार एक त्या गोष्टीसाठी मारक ठरलेला आहे, सॉरी, त्या सपोर्टिव्ह ठरलेला आहे. निश्चितच
जी आपली एक जीवनशैली झालेली आहे आणि ज्या पद्धतीचा याचा जो कोर्स क्रोनिक होत चालला आहे या आजाराचा, त्यामुळे जीवनशैलीशी निगडीत हा आहेस आणि याच्यावर जीवनशैली मध्ये आपल्याला काहीतरी सुधार करून याच्यावर मात करावी लागेल. बरोबर. आणि त्यातल्या त्यात कधी ना कधी एकच टॉवेल पूर्ण घरातले लोक वापरतात. बरोबर. पूर्ण शरीर पुसलं जात नाही, घाई असते निघायची बाहेर. निश्चितपणे प्रत्येकाला हा प्रॉब्लेम आहेच. आणि सोबतच एक महत्त्वाची वैशिष्ट्य असं आहे की आपण समजा शरीरावर काही झालं किंवा चट्टा दिसला, काही डाग दिसला, काही छोटं फोड दिसला, तर आपण तेवढं लक्ष देत नाही. कारण तेवढा वेळ आज सामान्य मिडल क्लास फॅमिलीतल्या लोकांना मुळातच नाही आहे. आज घरून सकाळ झाली की त्यांची कामं त्यांना लक्षात येतात आणि सायंकाळी थकले भागले ते घरी जातात. पुन्हा दुसऱ्या दिवशी तीच रुटीन असतं आणि कुठे ना कुठे या गोष्टींचा अंतर्भाव असतो. मित्रांनो, या गोष्टीला निश्चितपणे कुठं ना कुठे सिरियसली घेण्याची गरज नक्कीच आहे. कारण शरीर चांगलं तर निश्चितपणे आपण स्वतः आयुष्यात जास्त प्रगती करू शकतो असं प्रत्येक जाणकाराचं मतही आहे आणि हे सत्यसुद्धा आहे. सर, फंगल इन्फेक्शनबद्दल आपण बोलत होतो. फंगल इन्फेक्शन नेमकं टाळायचं कसं किंवा त्याला जर तो झाला तर त्याच्यामधनं बाहेर निघायचं कसं, त्यासाठी काय उपाय? सगळ्यात पहिले तर आपल्याला जेव्हा फंगल इन्फेक्शन किंवा गजकरण याची आपल्याला जेव्हा शंका येते तेव्हा ती शंका निरसन करण्यासाठी आपण चर्मरोग तज्ज्ञाचा सल्ला घेणं योग्य राहील. चर्मरोग तज्ज्ञाकडे आपण गेल्यानंतर त्याचं योग्य निदान होऊ शकतं आणि निदान झाल्यानंतर त्याचा औषधोपचार होऊ शकतो. परंतु औषधोपचार नुसतं करून होणार नाही. याची जर आपल्याला याचा जर आपल्याला पूर्ण उपचार करायचा असेल तर याच्यामध्ये दोन मुख्य गोष्टी आहेत. एक औषधोपचार एक भाग आहे, परंतु काही काळजी जी आपल्याला घ्यायची आहे ती अतिशय महत्त्वाची आहे. तर या दोन्ही गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. आपण चर्मरोग तज्ज्ञाकडे गेल्यानंतर त्याची तीव्रता पाहून आपल्याला काही औषधोपचार सुचवला जाईल आणि तो काही दिवस चालेल. जसं 3-4 महिने वगैरे तो साधारण तो एक औषधोपचार चालेल. परंतु जी काळजी आपल्याला घ्यायची आहे ती अतिशय महत्त्वाची आहे आणि ही काळजी आपल्याला नेहमीच घ्यायची आहे. 12 महिने आपल्याला ती काळजी घ्यायची आहे आणि आयुष्यभरच घ्यायची आहे. तर त्याच्यामध्ये अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत. साध्या सोप्या सरळ गोष्टी जरी असल्या तरी त्या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आपण जसं पाहिलं की ही जी बुरशी आहे ही ओलसर जागेवर पनपते. तर त्याच्यामुळे आपला जो काळजी घेण्याचा जो उद्देश आहे तो हा आहे की जागा कोरडी असावी आणि ओलसरपणा नसावा. तर त्याच्यासाठी काही गोष्टी आपल्याला पालन करावं लागेल. त्यात सगळ्यात पहिली गोष्ट आहे की आपल्याला सकाळ संध्याकाळ 2 वेळा आंघोळ करायची आहे. हा एक पहिला मुद्दा आहे. तर आपल्याला सकाळी पण आंघोळ करायची आणि संध्याकाळी पण आंघोळ करायची आहे. संध्याकाळी आंघोळीच्यासाठी करायची, दिवसभर आपल्याला जो घाम येतो किंवा घामिजले जे कपडे असतात ते आपले निघून गेले, तो घाम निघून गेला पाहिजे, घामिजले कपडे आपले बदलले गेले पाहिजे. तर हा सगळ्यात एक महत्त्वाचा पॉईंट आहे त्याच्यामध्ये. दुसरी गोष्ट, आंघोळीनंतर आपल्याला घाईघाईत शरीर न पुसता थोडंसं वेळ देऊन व्यवस्थित शरीर पुसायचं आहे. त्याला वेळ लागला तरी चालेल. त्याच्यानंतर त्याला आपल्याला शरीर पुसण्यासाठी किंवा कोरडं करण्यासाठी आपल्याला ड्रायर, हेअर ड्रायरचा पण आपल्याला वापर करता येऊ शकतो. त्याच्यानंतर जो आपला जो टॉवेल आहे तो हा स्वतंत्रच असावा. तो टॉवेल आपण दुसऱ्यांचा वापरू नये किंवा आपला टॉवेल दुसऱ्यांना देऊ नये, हे आपल्याला काळजी घ्यावंच लागेल. त्याच्यानंतर तो जो टॉवेल आहे तो आपल्याला पातळ टॉवेल आणि कॉटनचा असा आपल्याला वापरायचा आहे. टर्कीजचा किंवा जाड टॉवेल आपल्याला वापरायचा नाही आहे. त्याच्यानंतर जो टॉवेल आहे तो आपल्याला गरम पाण्यामध्ये धुवून उन्हात वाळू घालायचा आहे. हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याला नेहमी कॉटनचे ढिले कपडे आपल्याला घालायचे आहे, सैल कपडे आपल्याला घालायचे आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला जीन्स हा प्रकार जो आहे किंवा टाईट लेगिंग हे आपल्याला टाळायचं आहे. तर नेहमी आपल्याला हवेशीर कपडे, ज्याला आपण ब्रिदेबल क्लोथ्स असं म्हणतो. आजकाल तर जीन्सचं जास्त पॅटर्न आलंय. जीन्सचं जास्त पॅटर्न आलाय. पूर्वीच्या काळात आपण पाहतो की लोक धोतर लुंगी अशा पद्धतीचे जे कपडे घालत होते तो त्यांचा वातावरणानुसार एक नॅचरल चॉईस होता कपड्याचा असं मला वाटतं. आता आपण थोडंसं एक प्रचलनानुसार चालतो आहे किंवा फॅशननुसार चालतो आहे. तर आपल्याला थोडंसं तिथे एक लाईफस्टाईल मॉडिफाय करावं लागेल. आपण फॅशनेबल कपडे जरूर घालावे, परंतु याच्यामध्ये आपल्याला ढिले आणि सुती कपडे घालणं एक फायदेशीर राहील. त्याचबरोबर याच्यामध्ये आपल्याला आपण पाहतोय की जी अंतर्वस्त्र आहे ती पण ढिली असावी. आता बॉक्सर प्रकारातले अंतर्वस्त्र कॉटनचे अवेलेबल आहेत, ते आपण घातले तर जास्त आपल्याला त्याच्यामध्ये फायदा होऊ शकेल. त्याच्यापुढे आणखी काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत. जसं जर कोणाला मधुमेह असेल तर त्यांनी मधुमेहावर नियंत्रण ठेवावं. त्याच्यापुढे जर आपण प्रवासात जातो तेव्हा विशेषतः आपल्याला ही काळजी घ्यावी लागेल की प्रवासामध्ये आपला स्वतःचा टॉवेल वापरावा. आपण म्हणजे जास्तीचे कपडे न्यावे जेणेकरून आपल्याला म्हणजे वारंवार तेच कपडे घालण्याची गरज पडू नये. आपली रोगप्रतिकार शक्ती सुदृढ राहण्यासाठी आपल्याला व्यवस्थित जो एक आहार घ्यावा लागेल आणि आपल्या वयाप्रमाणे आणि आपल्या शरीराप्रमाणे आपण काही ना काही व्यायाम जरूर करावा आणि आरोग्याचे नियम आपण पाळावे. अशा पद्धतीने जर आपण काळजी घेतली तर निश्चितपणे आपण मला असं वाटतं की
फंगल इन्फेक्शनवर आपण मात करू शकतो. नक्कीच सर, मुळात जो प्रश्न मी तुम्हाला आता विचारणार आहे तो प्रश्न मी सुरुवातीलाच विचारायला पाहिजे होता. विषय असा आहे की फंगल इन्फेक्शन हा एक साथीचा रोग म्हटल्यासारखं होतं, पण नेमकं भारतामध्ये या रोगाचं नेमकं किती पर्सेंट लोक त्रासलेले आहेत? कारण की हा असा रोग आहे जो शक्यतोवर कोणी दाखवू शकत नाही. म्हणजे अनेक जण असे आहेत की जे डॉक्टरकडे जायच्या आधी सुद्धा खूपदा विचार करतात की या विषयासाठी मी या रोगासाठी मी कसं त्यांच्याकडे जाऊ. स्पेशली लेडीजमध्ये हा जास्त प्रॉब्लेम असतो. तर असे साधारण किती पर्सेंट लोक आहे जे खरोखर डॉक्टरपर्यंत येतात किंवा स्पेशलिस्टपर्यंत येतात? त्यांची संख्या किती आहे निदान अंदाजे? तर त्याची जी एक 7-8 वर्षापासून आपण पाहतो आहे की हे हा आजार एकदम साथीच्या स्वरूपासारखा पसरलेला आहे. पूर्ण भारतभरच ते दिसतंय आपल्याला चित्र. तर त्याचं निश्चित एक प्रमाण आपल्याला निश्चित सांगता येणार नाही, कारण त्या पद्धतीचं आकडेवारी उपलब्ध नाही आहे. परंतु जे चर्मरोग तज्ज्ञांचा जो एक अनुभव आहे भारतभरातला, त्याच्यावरून एक आपल्याला सांगता येईल की खूप मोठ्या प्रमाणात तो पसरला आहे. आणि म्हणजे मोठ्या प्रमाणात म्हणजे पुष्कळ, म्हणजे असं क्वचितच गाव किंवा शहर असावं भारतातलं की ज्यात त्याच्यामुळे आपण हे झालेलं नाही आहे. नक्कीच हा पण रोग नेमका असा आहे की जो सगळ्यांना निश्चितपणे कुठे ना कुठे त्रासदायक आहेच. कारण मी मगाशी म्हटलं होतं की शरीर अगर मन चंगा तन चंगा तो कटोती मे गंगा, हा प्रकार सुरुवातीपासून म्हटला गेलेला आहे. तो सहजच नाही, कारण की या सगळ्या गोष्टींमुळं कुठे ना कुठे आपण जर शरीराकडे सुदृढ राहिलो तर शरीराला त्रास नसला तर आपण दुगण्या जोमानं आपली कामं करू शकतो, निश्चितपणे आपला विकास करू शकतो. आणि जे ध्येय आपण गाठलेले आहेत, जे गाठायचे ठरवलेले आहेत, त्याच्यासाठी आपण मार्गक्रमण करू शकतो. सर, आपण वेळात वेळ काढून आमच्या स्टुडिओला आलात आणि आमच्याशी चर्चा केली, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. तर मित्रांनो, हे होते डॉक्टर उदय चौधरी, जे आपल्या स्टुडिओमध्ये आले होते आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून फंगल इन्फेक्शन म्हणजे चर्मरोगाशी निगडीत रोगाविषयी माहिती आज त्यांनी दिली. मित्रांनो, एक गोष्ट यामध्ये निश्चितपणे शिकायला मिळाली की जर आपण शरीराला वेळ दिला नाही तर शरीरही आपल्याला वेळ देणार नाही. सकाळची जी वेळ असते ती निश्चितपणे कुठे ना कुठे या छोट्या छोट्या गोष्टी जर आपण पाळल्या तर आपण निरोगी राहू शकतो, आपल्यामुळं आपला परिवार निरोगी राहू शकतो. आणि निश्चितपणे जर आपण आणि आपला परिवार निरोगी राहिला तर आपल्या गोष्टींना, आपल्या ज्या टार्गेट्सला आहे, ज्याच्या जे घेऊन आपण रोज सकाळी उठतो, ते टार्गेट निश्चितपणे योग्य पद्धतीनं आपण पूर्णही करू शकतो. आणि शरीर जर सोबत दिली तर 4 वर्ष आपण जास्तसुद्धा जगू शकतो. निश्चितपणे जुने जाणते सांगून गेले की शरीराला जपा, शरीर जपाल तर निश्चितपणे शरीर तुम्हाला जपेल, ते युगास नाही. मित्रांनो, पुढल्या एपिसोडमध्ये एका नवीन विषयासह, नवीन डॉक्टरसह, नवीन चर्चेसह आम्ही हजर होऊ. तोपर्यंत नमस्कार.